हाँ हाँ ये तो सर्वांचे सरसेनापति मराठा आरक्षण संघर्ष युद्धा निश्चितपणे आता आंदोलन सुरू झालेली आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा रस्ता रोको सुरू झालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या शहरामध्ये सुद्धा रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. 11 ते 1 पर्यंत हे आंदोलन असणार आहे आणि संभाजी आपण बघतोय पाठीमागून लोक रॅलीने येत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोटरसायकल रॅली असेल, तरुणांचा जत्था या ठिकाणी येताना दिसतो आहे. 10 साडे 11 ते 1 पर्यंत हे आंदोलन असणार आहे आणि हे आंदोलन शांततेत होईल अशी ग्वाही मनोज जरंग पाटील यांनी दिली. त्यामुळे शांततेत आंदोलन सध्या तरी सुरू आहे. एकंदरीतच मोठा प्रतिसाद या ठिकाणी भेटतो तिने बघायला हे बघावं लागेल, कारण आता सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुण असतील किंवा इतर मराठा बांधव या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीतच हा रस्ता जो आहे अत्यंत महत्वाचा आहे. अजिंठा असेल, सिल्लोड असेल, जळगावला जोडणारा हा रस्ता आहे आणि हा महत्वाचा चौक जो आहे आता बंद झालेला आहे. एकंदरीतच 3 तासात हे आंदोलन या ठिकाणी असणार आहे. माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. कसं असेल आंदोलन हे एकंदरीतच कसं असेल? जरंगे पाटील यांनी अतिशय शांततेमध्ये आंदोलन करण्याचे आदेश दिलेले आहेत. सरकारला जर या आंदोलनात जाग आली नाही तर याची पुढची रूपरेषा आणि अंतिम बैठक ही उद्या आंतरवाली समिती आयोजित केलेली आहे. उद्या जरंगे पाटील जो आदेश देतील त्यानुसार यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू. जर लवकरात लवकर सगळे सोयऱ्याची कायद्यामध्ये अंमलबजावणी केली नाही तर यापेक्षाही उग्र रूप समाज धारण करू शकतो. मनोज जरांगे पाटलांनी हे आदेश दिले की एखादा मुलगा परीक्षेला जाताना इथं अडकला असेल तर त्याला घेऊन जायचं, त्याची सोय आहे. नक्कीच आम्ही या सूचनेचं तंतोतंत पालन करू. कोणाचंही नुकसान होणार नाही असे आम्ही काळजी घेणार आहोत. परीक्षेला जाणारे विद्यार्थी आणि रुग्णांची अँब्युलन्स आम्ही रस्ता करून देणार आहोत. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 11 ते 1 पर्यंत हे आंदोलन असणार आहे आणि जसं या कार्यकर्त्यांनी सांगितलंय तसं होतं की नाही पाहावं लागेल, कारण रस्ता फार मोठ्या प्रमाणात इथं अडवला गेला आहे. अख्ख्या छत्रपती संभाजीनगर शहराची वाहतूक या ठिकाणी कोरंबली जाऊ शकते. आता नेमकं कुणी अडलेलं असेल तर त्याला मराठा बांधव कशा पद्धतीनं मदत करतात हे सुद्धा पाहण्याची गरज आहे, कारण चारी बाजूनी जे आहेत लोक या ठिकाणी येत आहेत मोटरसायकलवर. तरुण फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आणि रस्ता रोकोला सुरुवात झालेली आहे. पोलीस सुद्धा या ठिकाणी ट्राफिक इथून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आपण बघू शकतो की सिल्लोडून छत्रपती संभाजीनगरमध्ये येणारी ट्राफिक आता या ठिकाणी खोळंबायला सुरुवात झालेली आहे आणि जे आहे त्याचे परिणाम थोड्या वेळातच दिसायला लागतील.